आमदार प्रणिती शिंदे यांच्या अथक पाठपुराव्याला यश आलं असून मूलभूत सोयीसुविधा विकास योजनेअंतर्गत पंचवीस कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नानं सोलापूर शहरातील महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध मूलभूत सोयी सुविधांकरता पंचवीस कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये सेटलमेंट मैदान तेलगू भवन बलिदान चौक सुशोभीकरण एमपीएससी यूपीएससी सेंटर शुभराय आर्ट गॅलरी यासमवेत विविध इतर विकास कामांचा यात समावेश आहे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी त्याला महाराष्ट्र शासनातर्फे प्रशासकीय मान्यता मिळून शंभर टक्के निधी मिळालेला आहे आमदार प्रणिती शिंदे यांनी सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी घरोघरी प्रचार करत असताना गरिबांच्या विविध समस्या जाणून घेत तिथं विकास कामांची यादी तयार केली होती त्याप्रमाणे निवडून आल्यावर त्या, त्या विकासकामांच्या निधीसाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला होता त्यानुसार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांना यश मिळालं असून त्याकरता महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे या निधीसाठी शासनाची प्रशासकीय मंजुरी आवश्यक होती सदर मंजुरी दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी महाराष्ट्र शासनाचे अप्पर सचिव विवेक कुंभार यांच्या सहीनं मिळालेली आहे यामध्ये सेटलमेंट येथील मैदान विकसित करण्यासाठी तीन कोटी पंधरा लाख रुपये जुने वालचंद कॉल शेजारी तेलगु भवन याकरता त्र्याण्णव लाख रुपये मार्कंडीय जलतरण तलाव शेजारी एमपीएससी यूपीएससी करता पंच्याण्णव लाख रुपये सोलापूर महानगरपालिके शेजारी शुभ्राई आर्ट गॅलरीची नवीन इमारत बांधण्याकरता दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये तसंच सोलापूर शहरातील बलिदान चौक इथल्या हुतात्मा स्मारक सुशोभीकरण करण्यासाठी पंचवीस लाख रुपये विश्वकर्मा आर्किटेक्चर कॉलेज उजनी कॉलनी शेजारच्या बागेसाठी आरक्षित असलेल्या जागेमध्ये जॉगिंग ट्रॅक बाग विकसित करणं आणि विरुंगळा केंद्र याकरता तेवीस लाख रुपये तसंच इतर रस्ते ड्रेनेज पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दिवाबत्ती आदी विकास कामांचा यात समावेश करण्यात आलेला आहे